सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि महापालिका भागात अधिक लस पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती वारंवार समोर येत होती. याला पूर्णविराम म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी लस पुरवण्यात कोणताही पक्षपातपणा केला जात नसल्याचा खुलासा आजच्या पत्रकार परिषदेत केला. सदरच्या लसीचा पुरवठा तालुक्याच्या लोकसंख्येच्या आधारावर केला जात आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्याची लोकसंख्या जास्त त्या तालुक्यातील लोकांचे अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये सर्वात जास्त 42% लसीकरण शिराळा तालुक्यात झाले आहे. तसेच वाळवा, तासगाव, कडेगाव, आटपाडी, कवटे महांकाळ, मिरज या तालुक्यात लसीकरणाला लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. तसेच जत, पलूस, खानापूर तालुक्यात सुरुवातीला लस घेण्याचे प्रमाण कमी होते, परंतु सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यानं लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यापेक्षा सांगली जिल्ह्याचा लसीकरण करण्याचा वेग अधिक आहे. तो वेग असाच अधिक वाढवण्याचा जिल्हा परिषदेचा मानस असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं. आज वैक्सीन संदर्भात जे सांगली जिल्ह्यामध्ये मोहीम चालू आहे त्या संदर्भात मला काही माहिती द्यायची. मागचे काही दिवसापासून असं काही बातमी पसरली आहे की वाळवा तालुक्यामध्ये आणि महापालिकामध्ये वैक्सीन जास्त दिलेली आणि बाकी ठिकाणी कमी दिलेली आहे. तर त्यासाठी मला क्लेरिफिकेशन आहे की आता जर आपण डेटा बघितला तर पॉप्युलेशन वाईज जे टक्केवारी प्रत्येक तालुक्याची जी झालेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. आटपाडीमध्ये 34% काम झालं आहे, जतमध्ये 20% झालं आहे, कडेगावमध्ये 37% आहे, कवठे महांकाळमध्ये 34%, खानापूरला 28%, मिरजमध्ये 33%, पलूसला 30%, शिराळाला 42% सर्वात जास्त, तासगावमध्ये 36% आणि वाळवामध्ये 38% आणि महापालिकामध्ये 28%. तर हा डेटामध्ये एकदम क्लिअर आहे की जतला सोडून बाकी प्रत्येक ठिकाणी जे पर्सेंटेज वाईज आपण कव्हरेज बघितला तर ते ऑलमोस्ट बरोबर आहे. तर सध्या आम्ही जे वॅक्सिनचं वाटप करतो आहे ते दोन गोष्टी बघून करतो आहे. पहिला गोष्टी की त्या तालुक्याची पॉप्युलेशन किती आहे आणि दुसरा परफॉर्मन्स. कारण काय आहे की जिल्ह्याला जे वॅक्सिन उपलब्ध होते आहे ते त्या जिल्ह्याचे परफॉर्मन्सचे प्रमाणे होते. तर आपण जेवढा जास्त वॅक्सिन करते त्याच्याप्रमाणे ते शासन आपला जेवढा त्याच्याकडे उपलब्ध होईल त्याच्याप्रमाणे ते आपले वॅक्सिनेशन करण्याची स्पीडच्या अनुषंगाने आपला वॅक्सिन उपलब्ध करून देते. आणि म्हणून माझ्या हा दोन विषयावर लक्ष घेऊन वॅक्सिन देण्याचा नियोजन आहे. जतमध्ये वॅक्सिनसाठी आम्ही वेगवेगळे जनजागृतीचे नियोजन केले होते, लोकप्रतिनिधीची मदत घेतली होती. सुरुवातीला तिथे तेवढा प्रतिसाद नव्हता, पण त्याच्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी, तिथेचे आमदार, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, सरपंच आणि दुसरे जे सोशल वर्कर आहेत त्या सर्व लोकांनी माझी जनजागृतीमध्ये भरपूर मदत केली. आणि त्याची मदतीमुळे आता जे 18 ते 44 वयासाठी जे आपण वॅक्सिनेशन चालू केलं आहे त्याच्यामध्येही चांगलं जच्चाही सुद्धा त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद दिसत आहे. आता 18 to 44 जे जिल्ह्याचा एकूण टक्केवारी आहे कव्हरेज ते सध्या 8% आहे, 8%, आणि जतचा सुद्धा 8% आहे. तर हे टक्केवारी आपला दाखवत आहे की सध्या जतमध्येही सुद्धा वॅक्सिनेशनचा कव्हरेज जास्त चांगला चालू झाला आहे. तिथेही लोकांचा प्रतिसाद चांगला आता सुरू झाला आहे. तिथेचे जे लोकप्रतिनिधी आहे, सोशल वर्कर आहे, त्याची मदतीमुळे आता मी सर्व सांगली जिल्ह्याचे लोकांना हा विनंती करतो आहे की हा बरोबर आहे की सध्या जेवढा वॅक्सिन आपल्याकडे आला पाहिजे तेवढा वॅक्सिन सध्या वेगवेगळ्या कारणामुळे उपलब्ध होत नाही आहे. आमचा नियोजन प्रत्येक दिवशी 50,000 वॅक्सिनेशन करण्याचं आहे, पण वॅक्सिनेशन जास्त वाढून घेण्यासाठी तुम्ही लोकांची तुम्ही चांगली मदत केली आहे. प्रत्येक लोक पुढे येऊन वॅक्सिन घेते आहे. तर हा जे तुमचा प्रतिसाद आहे वॅक्सिनेशन घेण्याचा ते तुम्ही कंटिन्यू करा. जेव्हा तुम्हाला वॅक्सिन जेव्हा माझ्याकडे वॅक्सिन उपलब्ध होईल ते इमिडिएटली तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तुम्हाला माहिती मिळेल की कधी तुम्हाला किती वॅक्सिन मिळणार आहे गावगावाला, आणि तेव्हा तुम्ही लवकरात लवकर येऊन वॅक्सिनेशन घ्यावा, ज्याच्यामुळे आपलं वॅक्सिन जास्त मिळेल आणि सांगली जिल्ह्याला आपण मॅक्सिमम वॅक्सिन देऊन आणि सर्वप्रथम 100% वॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न आपण ह्या